मालेगाव महापालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर पाहायला मिळाली आहेत. पोलिसांनी सर्व फाईल्स आणि कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मालेगाव महापालिकेतील महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर पडलेली पाहायला मिळाली. यावेळी पोलिसांनी ही सर्व फाईल्स आणि कागदपत्रे आता ताब्यात घेतली आहेत. नेमकी आता ही कागदपत्रे कसली आहेत याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी ही सर्व कागदपत्र आणि फाईल्स ताब्यात घेतली आहे. मालेगाव महापालिकेतील महत्त्वाची अशी ही कागदपत्रे असल्याचं बोललं जात आहे. ही सर्व कागदपत्र रस्त्यावर पडलेली पाहायला मिळाली. अधिकाऱ्यांनी केलेली हरामखोरी असेल, जर वरून समजा इन्क्वायरी येत असेल कुठल्याही डिपार्टमेंटला, तर तिने असे कागदपत्र गाळ केले जातात. अशी अनेक जिवंत उदाहरणं महानगरपालिकेत घडली. आलं तुमच्या लक्षात एखादी याच्या अगोदर पण एक बातमी अशी पेपरमध्ये आली होती. बोला, स्वच्छता विभागाचे डॉक्युमेंट गायब. काय फाईलच्या फाईल गायब होते, माणसं गायब होते, एवढं बरंच. फाईल गायब होणं हा विद्वत्तेचा भाग नाही. मालेगाव महानगरपालिकेच्या काही महत्त्वाचे कागदपत्र हे बुनकर बाजार किबय रोडवरील त्या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये भरून टाकलेले आढळले. तज्ज्ञ नागरिकांनी याबाबत सूचना केली असता मनपा प्रशासनाला याबाबत कळवण्यात आलं, परंतु अशा प्रकारे महापालिकेचे कागदपत्र जर गुन्ह्यावरून रस्त्यावर टाकण्यात येत असतील तर हा प्रकार कुठेतरी भ्रष्टाचार लपवण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कुटुंबासाठी जी काही अपात्र व्यक्ती होत्या किंवा अपात्र कागदपत्र होती ती कागदपत्र आपण त्या ठिकाणी टाऊन हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. परंतु टाऊन हॉल धोकादायक झाल्यामुळं त्याचा काही भाग पाडण्यात आला आणि त्यावेळेस काही अज्ञात व्यक्तींना ती कागदपत्र किंवा कागदाचे गट्टे तिथं दिसून आले आणि त्यांनी ती कागदपत्रं काढून रद्दी म्हणून किंवा इतर कारणासाठी ती बाहेर टाकली आणि त्याच दृष्टीनं आज ती निदर्शनास आलेली आहे.